केंद्रात राज्यात आणि नागपुरात भाजप सत्तास्थानी असल्यानं इथल्या निवडणुकांना राजकीय महत्व प्राप्त झालंय. 9 पैकी 5 नगर परिषदांमध्ये भाजपची सत्ता आहे. भाजपनं आपलं वर्चस्व राखण्याकरता प्रयत्न सुरू केलेत, तर विरोधकांनीही जोरदार मोर्चबांधणी सुरू केली आहे. कामठी नगर परिषदेत बहुजन रिपब्लिकन एकता मंच आणि अपक्षांच्या सहाय्यानं भाजप सत्तेवर आहे. पालकमंत्री आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे कामठी विधानसभा मतदारसंघाचे आमदार असल्यानं इथली लढत चुरशीची होणार आहे. उमरेड नगर परिषदेत काँग्रेस सत्तेत आहे. माजी मंत्री राजेंद्र मोळक हे उमरेडचे असल्यानं त्यांच्याकरता ही लढत महत्वाची असेल. मोहपा नगर परिषदेत काँग्रेस सत्तेवर आहे. खरं तर सुरुवातीला इथे 10 सदस्य निवडून आल्यानं भाजपची इथं सत्ता होती, पण 10 पैकी 8 सदस्यांनी बंड करत काँग्रेसची कास धरल्यानं खांदेपालट होत काँग्रेस सत्तेत आली. खापा नगर परिषदेत काँग्रेसची सत्ता आहे. आमदार सुनील केदार आपल्या सावनेर मतदारसंघातल्या नगर परिषदेत जरी सत्ता टिकवू शकले नसले तरी खापामध्ये मात्र त्यांचाच गट सत्तेत आहे. नरखेड नगर परिषदेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी युती आहे. या दोन पक्षांनी स्थानिक जनक्रांती आघाडीसह सत्ता स्थापन केली आहे. काटोल नगर परिषदेमध्ये सध्या भाजप प्रणित काटोल विकास आघाडीची सत्ता आहे. स्थानिक नेते चरणसिंह ठाकूर यांच्यासह ही युती स्थापन करण्यात आली आहे. कळमेश्वर नगर परिषदेत भाजप सेनेची सत्ता आहे. सेनेचा अध्यक्ष आणि भाजपचा उपाध्यक्ष अशा प्रकारे इथे पदांचं वाटप झालंय. रामटेक नगर परिषदेत शिवसेनेची सत्ता आहे. या ठिकाणी कृपाल तुमाने यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सावनेर हा काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांचा बालेकिल्ला, मात्र इथल्या नगर परिषदेत केदार विरोधी गट आणि भाजपनं नगर विकास आघाडीच्या सहाय्यानं सत्ता स्थापन केली आहे. नागपुरात केलेल्या विकास कामांमुळे मतदार आपल्यालाच कौल देतील असा विश्वास शिवसेना भाजपला आहे. जनतेच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या ऑन द स्पॉट सोडवण्याचा मोठा प्रयत्न, मला असं वाटतं की आजपर्यंतचा सगळ्यात मोठा प्रयत्न हा माननीय पालकमंत्र्यांनी केलेला आहे. आणि या सर्व गोष्टींचा विचार करता मला निश्चितपणे विश्वास आहे की या येणाऱ्या नगरपालिकेंच्या निवडणुकांमध्ये आम्ही एक अभूतपूर्व यश नागपूर जिल्ह्यामध्ये संपादन करू. शिवसेनेची जे मूळ आहेत ती ग्रामीण भागामध्येच रोवल्या गेलेली आहे आणि ग्रामीण भागाच्या वरच्यावरतीच हा शिवसेना पक्ष टिकून आहे. त्यामुळे नगर परिषदेमध्ये सुद्धा आम्ही आता फिरत असतो, दौऱ्यावरती राहतो, त्यावेळेला बघतो की शिवसेनेला फार मोठ्या प्रमाणामध्ये स्कोप आहे आम्हाला दिसतो आणि चांगल्या सीटा आम्ही निवडून घेऊ. शेतीच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यानं शेतकरी नाराज आहेत, त्याचाच फटका भाजपला बसेल असा दावा विरोधकांनी केला. राज्यात आणि खास करून आमच्या जिल्ह्यामध्ये प्रचंड नाराजी ग्रामीण भागामध्ये आहे. 6-7 महिन्यापासून लोकांची संजय गांधी निराधारचे पगार नाही दिलेले आहेत. मागील त्यांना इंदिरा आवास योजनेची घोषणा केलेली होती, परंतु आज एका गावाला एक इंदिरा आवास योजनेचं घर भेटलं तेही खूप मोठी गोष्ट आहे. शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत दयनीय झालेली आहे. दुष्काळाची परिस्थिती हाताळणं शेतकऱ्यांचे आणि शेती संबंधातले प्रश्नांची हाताळणूक आहे, किंवा शहरी भागामधल्या प्रश्नांची समस्यांची जी हाताळणी केलेली आहे सरकारने, त्यापासून प्रचंड प्रमाणामध्ये नागरिकांमध्ये एक रोष निर्माण झालेला आहे, किंवा मोठ्या प्रमाणावर अपेक्षा भंग निर्माण झालेला आहे. या पार्श्वभूमीवर आमची पक्ष म्हणून आमची पक्ष संघटना म्हणून पहिलेपासूनच आम्ही तयारीत आहोत. पुढच्या वर्षी सुरुवातीला होणाऱ्या नगर परिषद निवडणुकीत सत्ता काबीज करण्याचं लक्ष भाजपचं असलं तरी वाटतो तेवढा हा प्रवास नक्कीच सोपा नाही. अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.